आणि आता पाहूयात राज्यासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। राज्यात उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगलाय। चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या फॅशनवरती आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती। याला उर्फीने देखील सडेतोड उत्तर दिलं होतं। दरम्यान उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। तिने भगव्या रंगाचे कपडे परिधान करत फोटो शेअर केलेत। बेशरम रंग गाण्यावरील तिचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या आगामी पठाण सिनेमाला सेन्सॉर बोर्ड कात्री लावणार आहे। सेन्सॉर बोर्डाकडून सिनेमाला 10 कट सुचवण्यात आले। यात बेशरम रंग गाण्यातील काही दृश्यांचा सुद्धा समावेश आहे। साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। साई रिसॉर्ट प्रकरणी जमीन खरेदी विक्रीचे महत्वपूर्ण दस्तऐवज ईडीच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे। या साई रिसॉर्ट प्रकरणी जमीन खरेदी विक्री व्यवहार ईडी पुन्हा एकदा तपासणार आहे। भाजप नेते किरीट सोमय्यांनी साई रिसॉर्टवरून पुन्हा एकदा अनिल परबांवरती निशाणा साधलाय। अनिल परब किती खोटं बोलणार? 26 जून 2019 अनिल परबांनी विभास साठे यांच्याकडून जमीन आणि रिसॉर्ट विकत घेतला। त्यानंतर तो रिसॉर्ट जानेवारी 2021 सदानंद कदमांना विकला। त्यामुळे रिसॉर्ट अनिल परबांचंच होतं, तर शिक्षा सुद्धा अनिल परबच भोगणार असा टोला सुद्धा किरीट सोमय्यांनी लगावला। अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवल्यानं महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झालाय। योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान शिंदे फडणवीसांची भेट घेतली। यावेळी राज्यपाल कोश्यारी सुद्धा उपस्थित होते। संजय राऊतांना फार महत्व देऊ नका असा खोचक टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावलाय। तसंच राज्यात उद्योगधंदे कसे सुरू होतील यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्नशील असल्याचं सुद्धा शिरसाट यांनी म्हटलं। नाशिकमधील ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे। या पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंसोबत चर्चाही केली। नाशिकमध्ये जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। ठाकरे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये मेळावा घेणार आहेत। या मेळाव्याची तयारी करण्याचे आदेश सुद्धा उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना दिले। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच असून स्वराज्य रक्षक संभाजी हे मार्केटेबल टायटल असल्याचं मत लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं। त्यासोबत राजकारण्यांना सुशिक्षित व्हायची सुद्धा वेळ आल्याची टीका त्यांनी यावेळी केली। छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरती ठाम असल्याची भूमिका अजित पवारांनी मांडली आहे। त्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावण्यात आले। छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक असल्याचा उल्लेख सुद्धा या पोस्टर्सवरती करण्यात आला। राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी नितेश राणेंचा टिल्लू असा उल्लेख केल्यानं नितेश राणे संतापलेत। अधिकृत धरणवीर ही पदवी दिल्यानंतर अजित पवार यांचा थैथयाट होणारच होता असं नितेश राणेंनी म्हटलंय। पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर खदखद व्यक्त केली आहे। पक्षातील गटतट दूर झाल्यास पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवरती एक हाती सत्ता येईल असं म्हणत कार्यकर्त्यांनी पवारांसमोर पक्षातील अंतर्गत गटबाजीचा पाढाच वाचला। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावरती आहेत। या ठिकाणी त्यांनी विविध बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। त्याचसोबत ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सीईओ मुकेश अंबानी यांची सुद्धा भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का? मग योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करतायत असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय। हे राजकारणाचे धंदे सोडून द्या अशा शब्दात संजय राऊत यांनी योगींना फटकारलं। पुण्यातल्या वारजे येथे महापालिकेच्या अरविंद बालटक्के दवाखान्यात कोरोना काळात रॅपिड अँटीजन किटमध्ये घोटाळा झाला। या प्रकरणामध्ये ठपका ठेवण्यात आलेल्या डॉक्टरांवरती फौजदारी कारवाई करण्याच्या दृष्टीनं पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे। जळगावमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले। जिल्ह्यातील विविध आस्थापना कारखाने जिनिंग मिल इथल्या परप्रांतीय कामगारांची नोंद जवळच्या पोलीस स्थानकांमध्ये ठेवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। बीडच्या परळी तालुक्यातील शिरसळा गावातील एका घरावरती धमकीचं पत्र लावल्यानं खळबळ उडाली आहे। इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा सर तन से जुदा जल्द ही तेरा सर तन से जुदा किया जाएगा असं पत्र या घरावरती लावण्यात आलंय। या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।
धुळे जिल्ह्यात पोलीस भरती सुरू असून तब्बल 116 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये तृतीयपंथी उमेदवाराला संधी दिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस कवायत मैदानावरती भरती प्रक्रिया सुरू असताना तृतीयपंथी बांधव सुद्धा मैदानाबाहेर उपस्थित होते. जळगावच्या धरण गावात धान्याची दोन गोदामं सील करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ही धडक कारवाई केली आहे. गोदाम परिसरातील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात धान्य साठा आढळून आल्यानंतर गोदाम सील करण्यात आलं. स्पाइसजेट कंपनीची नाशिक दिल्ली विमानसेवा 1.5 ते 2 तास उशिरानं सुरू असल्यानं प्रवासी संतप्त झाले. विमानसेवा सातत्यानं विस्कळीत होत असल्यानं नाशिक दिल्ली विमानसेवेकडे प्रवासी पाठ फिरवत असल्याचं दिसून येत आहे. परभणी शहरातील जलवाहिन्यांचं काम सुरू करण्यात येणार असून पुढील 4 दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं. अमरावतीमध्ये पाईपलाईन फुटल्यानं जिल्हा रुग्णालयातील पाणीपुरवठा बंद झालाय. त्यामुळे रुग्णाला टँकरच्या सहाय्यानं पाणीपुरवठा केला जातोय. मात्र पुरेसं पाणी उपलब्ध नसल्यानं रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतोय. बुलडाणा जिल्ह्यातल्या 68 गावांमध्ये अटल भूजल योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेमुळे गावातील भूजल पातळीमध्ये वाढ होणार आहे. मोताळा तालुक्यातील 67 आणि मलकापुरातील 1 अशा 68 गावांमध्ये अटल भूजल योजना राबवण्यात येणार आहे. कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी प्रदूषण महामंडळानं सांगली महापालिकेला नोटीस बजावली आहे. नदीपात्रामध्ये मिसळण्यात येणारं सांडपाणी हे रोखावं, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला. रत्नागिरीच्या चिपळूण शहरात कचऱ्याचे मोठमोठे ढीग तयार झाल्यानं लोकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय. गावातील दुभती जनावरं हा कचरा खात असल्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न ऐरणीवरती आलाय. भिवंडीत बाजारपेठेतील गटाराचं काम 2 महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्यानं व्यापारी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. महापालिका आयुक्तांनी या समस्येकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावं अशी मागणी स्थानिक करत आहेत. गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या डोंगरगाव इथं एका वृद्ध शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांना विष प्राशन करत आपलं जीवन संपवलं. कोल्हापुरात अल्पवयीन वाहनचालकांचं प्रमाण वाढतच चाललंय. बिनदिक्तपणे अल्पवयीन मुलं शाळा महाविद्यालयांमध्ये गाड्या घेऊन जात हुल्लडबाजी करत असल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे अशा मुलांवरती आवरण्याची गरज निर्माण झाली असून वाहनचालकांसाठीचे नियम सुद्धा कडक करण्याची गरज आहे. धावत्या लोकलमधील विकलांगांच्या डब्यात बसून एक व्यक्ती सिगारेट ओढत खुलेआम अंमली पदार्थ सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्यक्ती महिलांकडे बघून अश्लील हावभाव करत असल्याचं सुद्धा दिसून आलंय. या घटनेनं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला. पुणे पंढरपूर मार्गावरती भरधाव स्पोर्ट्स बाईकनं एका मोटरसायकलला धडक दिली. या अपघातामध्ये आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी स्पोर्ट्स बाईक चालकाला ताब्यात घेतला. पालघरच्या मुरबे इथं मासेमारी करणारी बोट समुद्रात बुडाली होती. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय. बोट बुडत असल्याचं लक्षात येताच बोटीवरील मच्छीमार आणि खलाशांनी धाव घेत 15 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलं. धुळे जिल्ह्यातील देवभाणे ते सोनगीर मार्गावरील ट्रॉली उलटून अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॉली उलटली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. पुण्यात धावती एक्सप्रेस पकडणं एका महिलेच्या चांगलंच अंग लटालंय. प्रगती एक्सप्रेसमध्ये चढताना एका महिलेचा पाय घसरला आणि ती खाली पडली. यावेळी तिथे कर्तव्यावरती असलेल्या रेल्वे पोलिसांना या महिलेचे प्राण वाचवले. पिंपरी चिंचवडमधील रावेत परिसरामध्ये अवैध दारू विक्रेत्याची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. राजू जाधव असं या मृत व्यक्तीचं नाव असून चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पिंपरी चिंचवडमधील एका वकिलाचं अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली. अहमदनगरच्या कोळपेवाडी इथल्या महेश्वर मंदिरामध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी चोरून नेली असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी या चोरांना पकडून कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. पुणे महापालिकेच्या गलथानपणामुळे 6 वर्षांपूर्वी पुणे सत्र न्यायालयासमोर 20 वर्षांच्या यश सोनी या तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुणे न्यायालयानं महापालिकेच्या कारभारावरती ताशेरे ओढत
16 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. ठाण्याच्या विवियाना मॉलजवळील उत्सव हॉटेल इथे लोखंडी प्लेट अंगावरती पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. मेट्रोचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. नागपूरमधील वीटभट्ट्यांवरती बालकामगार काम करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. संघर्ष वाहिनीच्या सर्व्हेमध्ये 126 शाळाबाह्य मुलं आढळली आहेत. या प्रकरणी दोषींवरती कारवाईची मागणी करण्यात येत आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दानपेटीत चक्क नकली दागिने आढळल्याने खळबळ उडाली आहे. भाविकांनी विठ्ठलाच्या पायी पोतभर सोन्या चांदीचे दागिने अर्पण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं 700 जणांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. भिवंडी शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी धडक कारवाई सुरू केली. होयवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिन्ही गुन्हेगारांना मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांमधून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलं. आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती केली गेली आहे. ते थोड्याच वेळात पदभार स्वीकारणार आहेत. गडचिरोलीत माओवाद्यांच्या गडात जाऊन जंगलात पोलीस ठाणा उभारण्यात आलाय. मन्ने राजाराम इथल्या जंगलामध्ये हा एका दिवसात पोलीस स्टेशन उभारण्यात आलाय. ज्योतिबा मंदिराच्या विकासाला चालना मिळणार आहे. ज्योतिबासह 28 गावांसाठी नवीन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार विनय कोरेंच्या बैठकीत झाला. तिरुपती मंदिराच्या धर्तीवरती ज्योतिबा डोंगरावरती सुविधा देण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली. त्र्यंबकेश्वर मंदिर 8 दिवस बंद राहणार आहे. अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीसाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. अमरावतीतल्या मोर्शी आणि वरुड तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. यामुळे वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजला असून संत्रा, हरभरा आणि गहू पिकांना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिलाय. खामगाव, नांदुरा, शेगाव या तालुक्यांसह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांना फटका बसला असून तूर पिकांचं मोठं नुकसान झालं. भंडारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाचा फटका तिथल्या रब्बी पिकांना बसतोय. तूर, गहू, कांदा, टोमॅटो पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भंडाऱ्यातील शेतकरी संकटात सापडलाय. नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून थंडीची लाट कायम आहे. मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद सध्या नागपुरात केली जात असून नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपड्यांचा वापर करतायत. तर मनमाडमध्ये सुद्धा थंडीचा कडाका हा कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील तापमानाला मोठी घट झाली आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता आहे. दरम्यान खरीप हंगाम संकटात आल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भाचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या मेळघाटच्या चिखलदरा या पर्यटनस्थळी नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात पर्यटकांना हुडहुडी भरली आहे. सध्या विदर्भाच्या तापमानामध्ये घट झाली आहे. दिवसभर नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागतोय. सध्या चिखलदराचा पारा हा 10 अंशांवरती आला असून पर्यटक चिखलदरामध्ये दाखल होत आहेत. चंद्रपुरात धुक्याची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गारठा वाढल्यानं शहरात विविध ठिकाणी शेकोट्या सुद्धा पेटवण्यात आल्या. तर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. बुलडाण्यातील लोणार सरोवर परिसरामध्ये धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी लोणार सरोवरावरती एकच गर्दी केली. कोबीला कवडीमोल भाव मिळत असल्यानं येवल्यातल्या एरण गावातील शेतकऱ्यांना 3 एकर पिकावरती नांगर फिरवलाय. 1000 रुपये खर्च करून सुद्धा खर्च निघत नसल्यानं कसरू उराडे या शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. बीडमध्ये पीक विमा कंपनीनं नुकसानग्रस्तांऐवजी इतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम वितरित केली. शेतकऱ्यांच्या खात्यातून रक्कम तात्काळ कंपनीच्या खात्यामध्ये वळती करावी अशी पत्र विमा कंपनीनं बँकांना पाठवली.
आंबेगाव तालुक्यातील चिंचोळी लांडेवाडी इथल्या नवखंडाळा मळा इथे पाळीव जनावरांच्या गोठ्यामध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. गावात बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. वनविभागानं तात्काळ बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली. बॉम्ब निकामी करताना मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची भीती असते. अशावेळी 2 किलोमीटर दूर बसून कुठल्याही जीवितहानीशिवाय बॉम्ब निकामी करणारा रोबोट डीआरडीओनं विकसित केलाय. याद्वारे तब्बल 1000 किलो विस्फोटकं निकामी करता येतात. लवकरच हा रोबो वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होईल. अमृता फडणवीस यांचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मूड बना लिया असं या गाण्याचं बोल असून उद्या हे गाणं रिलीज होईल. त्याआधी प्रेक्षकांना या गाण्याची छोटी झलक बघता येणार आहे. या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. मायक्रोसॉफ्टच्या सीईओ सत्या नडेला हे भारतामध्ये दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून या भेटीचा एक फोटो सत्या नडेला यांनी ट्विटरवरती शेअर केला आहे. मायक्रोसॉफ्ट भारतात महत्वपूर्ण गुंतवणूक करत आहे, तसंच ग्लोबल प्रोडक्ट्सचं भारतात निर्माण करण्यासाठी योजना सुद्धा ते बनवत आहेत. दिल्लीतल्या कंजावाला प्रकरणी आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. आरोपी कारमधून उतरून कारची पाहणी करत असल्याचं या कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय जवानांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. गोळीबार करून फरार झालेल्या 3 जणांचा शोध घेतला जातोय. बिहारच्या मुंगेरमध्ये 12 जणांनी कपड्यांच्या दुकानात घुसून दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आला असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. दिल्लीत कडाक्याची थंडी पडली असून हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सकाळच्या सुमारास धुक्यामुळे काही ट्रेन आणि विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. राज्यभरात कडाक्याची थंडी पडली आहे. माउंट अबूमध्ये 6.5 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली असून या ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. अमेझॉन आपल्या 18,000 अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अँडी जेसे यांनी ही माहिती दिली. आयटी क्षेत्रातील मंदीचा फटका अमेझॉनला बसतोय. इजिप्तमधील आशफ सुलिमान या तरुणानं तब्बल 15,730 वजनाचा ट्रक दातांनी ओढून सर्वांनाच थक्क केलाय. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा याची नोंद झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पोस्ट केला असून हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. श्रीलंकेपाठोपाठ आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था अखेरच्या घटका मोजू लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. पाकिस्तानी नागरिक एलपीजी गॅस प्लास्टिकच्या थैलीत भरून आणतायत, तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 10,000 रुपयात विकला जातोय. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. पत्र विमा कंपनीनं बँकांना पाठवलंय. क्रिस्टियानो रोनाल्डोचं सौदी अरबमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय. फुटबॉल क्लबची जर्सी घालून मैदानावरती येतात चाहत्यांनी एकच जल्लोष केला. श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी ट्वेंटी सामना आज खेळवण्यात येणार आहे. पुण्यात होणाऱ्या या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिका विजयाची संधी भारताकडे आहे, त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय. शाहिद कपूरनं त्याच्या नव्या वेबसिरीजचा टीझर शेअर केलाय. फर्जी या वेबसिरीजमध्ये शाहिद सोबत के मेनन, अमोल पालेकर, झाकीर खान सुद्धा दिसणार आहे. शाहिदनं वेबसिरीज मधला त्याच्या कॅरेक्टरचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला. दीपिका आणि रणवीर लवकरच आई बाबा होणार असल्याची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये सुरू आहे. याबाबत एका मुलाखतीमध्ये बोलताना आम्हाला लहान मुलं खूप आवडतात असं दीपिका म्हटली आहे. त्याचसोबत माझ्या आईवडिलांबरोबर माझं बालपण आनंदी आणि सुरक्षित होतं, तसंच मलाही माझ्या मुलांना द्यायचंय असं ती म्हणाली आहे. तिच्या या उत्तरानंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आलंय. सोनू सूदनं ट्रेनच्या दरवाजामध्ये बसून प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर केला. नॉर्दर्न रेल्वेकडून व्हिडिओला रिट्विट करत सोनू सूदला फटकारला. धोकादायक प्रवास करतानाचा व्हिडिओ ट्विट करून चुकीचा संदेश देत असल्याचं म्हटलं.
निधी नव्या शोच्या माध्यमातून क्रिकेट विश्वात कमबॅक करणार आहे. मंदिरा हा शो होस्ट करणार असून नव्या क्रिकेटपटूंना या शोमुळे नवी संधी मिळणार आहे. अल्लू अर्जुनची मुलगी अरहा हिनं वयाच्या 6व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलंय. अभिनेत्री समांथा रुथ सोबत ती स्क्रीन शेअर करते. शकुंतलम असं या चित्रपटाचं नाव आहे. हिंदी मालिकांमधील अभिनेता ऋषत राणा यानं वयाच्या 43व्या वर्षी दुसरं लग्न केलंय. ऋषत राणानं क्रिएटिव्ह डायरेक्टर केतकी वालावरकर सोबत लग्न केलंय. या लग्न सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री तुनिशा शर्मानं 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवरती गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी तुनिशाचा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं शिझानची बहीण फलक नाज हिनं सोशल मीडियावर तुनिशासोबतचे काही फोटो शेअर केले. सोशल मीडियावर चर्चेत असणारी गौतमी पाटील लवकर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमीनं घुंगळू या चित्रपटात भूमिका साकारल्याची माहिती मिळाली असून ती कोणती भूमिका साकारणार याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.